व्यक्त केला आहे हे स्थायी समितीचे माजी सभापती आनंद सुतार आणि आपल्या आताच्या नगरसेविका शशिकला सुतार सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी मला वाटतं मी या आपण विरंगुला केंद्राचं उद्घाटन करण्याकरता आलो तो गार्डनचं उद्घाटन आपण केलं होतं. आज गार्डनमध्ये मुलं बालक खेळताना बघताना फार आनंद वाटतो की ज्या गोष्टी करता अट्टास केला त्या गोष्टीचा वापर होतोय म्हणजे खऱ्या अर्थाने गोष्टी यशस्वी झाली. आनंद सुतारांनी हा नाक्यावरचा वॉर्ड क्रमांक 11-10 गावचा 11 आणि सेक्टर 2-12. आता आनंद सुतारांनी सांगितलं की 12 मध्ये का 10 मध्ये 10 मध्ये मी जातो इथे टावर 20 मजल्याचे होते 10 मजल्याचे आणि त्या शेवटच्या टोकापर्यंत जलकुंभाचं जलकुंभ काय म्हणजे 20 मजल्याचा जेवढा उंच नसतो परंतु पाणी ग्रॅव्हिटीने जिथपर्यंत पाणी पोहोचायचं तिथपर्यंत पाणी पोहोचण्याकरता म्हणजे हा 11 क्रमांक 12 क्रमांक आणि 13 क्रमांक 10-11-12 या तिन्ही ठिकाणी पाणी पोहोचेल आणि रिडेव्हलपमेंटचा जो विषय आनंद सुतारांनी काढा खरं म्हणजे आम्ही रिडेव्हलपमेंटचा विषय काढत नाही परंतु काही चिटर लुटर लोकांच्या टोळ्याचा नवंबर म्हणजे गल्ली गल्लीत फिरायला लागले त्यांचा कॅरेक्टर बघा म्हणजे एकूण त्यांची वागण्याची बोलण्याची सांगण्याची पद्धत आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. परंतु मी तुम्हाला शब्द देतो जसं मी आनंद सुतारांना शब्द दिला होता की या ठिकाणी कारण जे आनंद सुतार हे जे जलकुंभ बांधला त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी ते पाणी येत नव्हतं सातत्यानं आनंद सुतारांनी शशिकला मॅडम महापालिकेत यायच्या आणि त्यावेळेला आपण आयुक्तांशी बोलून काही पाणी द्यायचं कबूल झालं परत एमआयडीसीचं पाणी पुचत नाही. आता आपण बोर्डवे धरणाची पाईपलाईनचंच पाणी परत येईल याच्याकरता आपण बंदोबस्त केलेला आहे. तर पाईपकडचं पाणी आलं तरी सुद्धा रात्रंदिवस पाणी पुरवण्याकरता जलकुंभ आणि त्याचकरता आनंद सुतार शशिकला सुतार या दोघांच्या प्रयत्नातून हे जलकुंभाची या ठिकाणी निर्मिती होत आहे. कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले तर किती महिन्याचं टेन्युअर आहे 18 महिने 12 महिने तर पुरं करून टाका ऐकला का पाणी 12 महिन्याच्या आतमध्ये लोकांना पाणी पुरून मिळालं पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगतो जो बोलेल आणि करेल अशा माणसाच्या पाठीमागे जे फक्त लोकांना लाडू दाखवतील लाडू हातात कधी भेटणार नाही कोणाच्या तुमच्या भेटणार त्यांच्या हातात काय सगळं शेवटी त्याला काम झाल्यानंतर ते लाडू गडप तेच करणार आहे आणि म्हणून आतापासून सगळ्यांनी सावधगिरीने पावलं टाका योग्य वेळी परत निवडणुकीचा कालखंड त्याला प्रचाराला मी येईन. जय हिंद जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.